Shri Swami Samartha Jai Jai Swami Samartha Sadguru Swami Samartha Jai Jai Swami Samartha Maharashtri Swami Samartha Jai Jai Swami Samartha Sadguru Swami Samartha Jai Jai Swami Samartha जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा मंडळी नमस्कार. गुप्त नवरात्री साधना या विषयावरच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करते. गुप्त नवरात्रीमधील श्री तारादेवींच्या गुप्त साधनेबाबत पूज्य जोशी काकांनी आपल्याला मागच्या भागात सांगितलं, तर आजच्या भागामध्ये श्री भुवनेश्वरी देवींचं अनुष्ठान कसं करावं याविषयी आपल्याला पूज्य जोशी काका सांगणार आहेत. मंडळी, आपल्या प्रतिभावान पूर्वज ऋषी मुनींनी आपल्यासाठी अगणित अशा साधना पद्धतींचा एक अनमोल वारसा निर्माण केला. विविध संप्रदायाच्या माध्यमातून त्या विद्या त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. या विद्यांची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी या गुप्त साधनांची केवळ तोंड ओळख पूज्य जोशी काका आपल्याला करून देत आहेत. तेव्हा मंडळी, गुरुमंत्रविना किंवा तुमच्या गुरूंच्या प्रत्यक्ष अनुमती आणि मार्गदर्शनाशिवाय या साधना कृपया करू नका. एपिसोड सुरू करण्याअगोदर या काही महत्त्वाच्या सूचना. तुम्हाला जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन हवे असेल, पत्रिका दाखवायची असेल किंवा व्यक्तिगत साधना विचारून घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला पूज्य जोशी काकांना समक्ष भेटणं आवश्यक आहे. कारण व्हॉट्सअपवर, कमेंट बॉक्सवर किंवा ईमेलवर मार्गदर्शन देता येत नाही. तुम्हाला कॉस्मिक हिलिंग किंवा ओंकार साधना शिकायची असेल, नक्षत्र परिक्रमा करायची असेल, आश्रमात राहायला सेवेसाठी किंवा अनुष्ठान करण्यासाठी यायचे असेल, तर आम्हाला या नंबर्सवर कधीही SMS मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. फक्त तुमचे नाव आणि तुमचा प्रश्न या क्रमांकावर SMS किंवा व्हॉट्सअप करा. फोनवर संपर्क करण्याची वेळ फक्त दुपारी 4 ते सायंकाळी 7 ही आहे. अर्थातच तुम्ही आम्हाला omswamikendra@gmail.com वरही संपर्क करू शकता. तेव्हा मंडळी, आजच्या भागात श्री भुवनेश्वरी देवींची उपासना कशी करावी याविषयी पूज्य जोशी काका आपल्याला माहिती देणार आहेत, ऐकूया. नमस्कार. गेल्या भागात आपण तारात्री देवी बद्दल आपण बोललो होतो, तर ते अनुष्ठान करताना तुम्हाला सांगितलेले नियम तुम्ही लक्षात ठेवालच आणि त्या पद्धतीने तुम्ही कराल. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे गुरु तुम्हाला काय सांगतात, म्हणजे मी ठीक आहे, मी तुम्हाला सगळे नियम सांगितले त्याचे काय लागतं हे पण सांगितलं, पण अजून तुमच्या गुरुंनी समजा काही आणखीन त्यात सांगितलं ते जरूर पाळा, कारण त्यांना पण माहिती असणार आहे या सगळ्याची, आणि ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही केलं तरी चालेल. पण नियम हा एकच, गुरुमंत्र घ्या नसेल घेतला तर, आणि त्या पद्धतीने तुम्ही अनुष्ठान करायला काही हरकत नाही. तर दुसरी देवी जी आहे, मग त्याच्यावर नटसुंदरी आहे, नटभैरवी आहे, भैरवी आहे, कमलाक्षी आहे, घुमावती छिन्नमस्ता आहे, त्या सगळ्या देव्या ज्या 10 देव्या आहेत, दशमहाविद्या ज्याला म्हटलं जातं, त्या दशमहाविद्यामध्ये या सगळ्या येतात, दुर्गा पण येतात. पण आपल्या त्या दुसऱ्या सौम्य जे नवरात्री त्याच्यामध्ये आपण दुर्गेचं भरपूर करतो, पण ह्या दशमहाविद्यांमधल्या ज्या देव्या आणि हे गुप्त नवरात्र आहे तर त्यासाठी वेगळंच त्यांचं पद्धती वेगळ्या आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला भरपूर मिळणार आहे. आता आपण दुसऱ्या एका साधनेबद्दल बोलतो, ती म्हणजे भुवनेश्वरी. मंत्र अतिशय चांगला आहे, त्यात ते 2 मंत्र आहेत. ते मंत्र असे आहेत की ओम हर त्रिपुर हर भवानी बाला राजा प्रजा मोहिनी सर्व शत्रु विध्वंसिनी
मम इच्छित फलम देही देही भुवनेश्वरी. परत एकदा ऐका. ओम हर त्रिपुर हर भवानी बाला राजा प्रजा मोहिनी सर्व शत्रु विध्वंसिनी मम इच्छित फलम देही देही भुवनेश्वरी. हा झाला सौम्य. त्याच्यातला जो हा आपल्याला करायचा आहे आता गुप्त साधनाजी करायची गुप्त नवरात्रीमध्ये जो करायचा आहे तो मंत्र असा आहे. ओम हर त्रिपुट त्रिपुट हर त्या त्रिपुर हर आहे ह्याच्यात त्रिपुट हर. ओम हर त्रिपुट हर भवानी बाला राजा प्रजा मोहिनी सर्व शत्रु विध्वंसिनी मम इच्छित फलम देही देही भुवनेश्वरी. परत आहे का. ओम हर त्रिपुट हर भवानी बाला राजा प्रजा मोहिनी सर्व शत्रु विध्वंसिनी मम इच्छित फलम देही देही भुवनेश्वरी. आपल्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही एक अनुष्ठान केलं तर मग तेवढंच त्याच्या दशांश तुम्ही हे करा, त्याच्या दशांश हे करा, त्याच्या दशांश ते करा. तर मी असं म्हणेन तुम्हाला की तुमचं एकदा अनुष्ठान 1188 मंत्रांचं झालं की तुम्ही 118 एक माळ फक्त तुम्ही आहुती द्या अग्नीला, त्यानंतर तुम्ही गाईला गोग्रास घ्यावी. तुम्ही जे जेवण घरात बनवणार आहात, नैवेद्य जो बनवणार आहात तो तुम्ही गाईला द्या. एखाद्या गुरुजींना, ब्राह्मणाला, मिळून गरीबाला, कोणालाही तुम्ही दान द्यायचं झालं तुम्हाला तर तुम्ही वस्तू स्वरूपात देऊ शकता, वस्त्र स्वरूपात देऊ शकता, पैशा स्वरूपात तुम्ही देऊ शकता. तुमचं जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही ते या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे पूर्ण सर्कल झालं असं म्हटलं जातं. किंवा एखाद्या देवळात देऊन तुम्ही द्या, काही हरकत नाही. हवन सामुग्रीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या असाव्यात, गुलाबी ज्या आहेत त्या, जे गावठी गुलाब मिळतात बघा आपल्याला, खूप वास असतो त्याला छान. ते तांदूळ घ्या, तांदूळमध्ये तूप घाला, साजूक तूप, आणि त्याच्यात त्या पाकळ्या मिक्स करा आणि त्याचं हवन तुम्ही करा. ते हवन करत असताना ओम हर त्रिपुट हर भवानी बाला राजा प्रजा मोहिनी सर्व शत्रु विध्वंसिनी मम इच्छित फलम देही देही भुवनेश्वरी स्वाहा. ओम हर त्रिपुट हर भवानी बाला राजा प्रजा मोहिनी सर्व शत्रु विध्वंसिनी मम इच्छित फलम देही देही भुवनेश्वरी स्वाहा. मंत्र सावकाश म्हणा, आहुती छानपैकी अग्नीला द्या. 118 तुम्ही आहुती दिली तरी चालणार आहे. कमळ मिळालं तुम्हाला, कमळाची फुलं मिळाली लाल, त्याचं तुम्ही हवन केलं तरी खूप चांगलं आहे. जर तुम्हाला समजा जर गुलकंद तुम्हाला जर मिळाला, गुलकंद आणि गुलकंदाचं जर तुम्ही हवन केलं, म्हणजे गुलकंदामध्ये समजा तांदूळ मिक्स केलेत किंवा गुलाब तर असतातच गुलकंदामध्ये, आणि त्याचं जर तुम्ही हवन केलं जे काय करणार तुम्ही ते अतिशय उत्तम होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही नैवेद्यामध्ये गुलकंद ठेवलात तर आणखीन चांगलं. आणि मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही रोज तुम्ही ज्या वेळेला फळं खाणार आहात त्याच्यावर तुम्ही एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळी दुधावर तुम्ही गुलकंद खाल्लात तरी खूप चांगलं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही दान करायचं असेल, गाईला घास द्यायचं असेल, ते तुम्ही बाकीचं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. माळा कुठल्या घ्यायच्या तर त्याच्यामध्ये कमल काकडीची जर माळ तुम्हाला मिळाली त्या माळेवर तुम्ही जप करावा. तुम्हाला जी वस्त्र घालायची आहेत भुवनेश्वरीला ती साधारण गुलाबी कलरची घालायची आहेत, पूर्ण लाल नाही, केशरी नाहीत, पण गुलाबी कलरची वस्त्र तुम्हाला असणं फार आवश्यक आहे. गुलाबी वस्त्रांमध्ये तुम्ही म्हणजे तुमचं सोळं, पण त्या सोळ्याला जे काठ असतात ते सोनेरी काठ असतात, तर मला असं वाटतं की पूर्ण गुलाबी वस्त्र जर तुम्हाला मिळालं प्लेन चालणार आहे. फक्त गुलाबी खाली लोकरीचं वस्त्र मिळालं तुम्हाला फारच चांगलं, पण नाही मिळालं तर पाट घ्या लाकडी, त्याच्यावरती गुलाबी वस्त्र घाला आणि त्याच्यावर बसून तुम्ही भुवनेश्वरीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. ह्या
ह्या अनुष्ठानाला आपल्याला विड्याची पानं हातभर ठेवायची आणि विड्याच्या पानांवरती तो नारळ ठेवायचा आहे. तर विड्याची पानं किती घ्याल तुम्ही, तर 5 पानं घ्यायची आहेत आपल्याला. 4 पानं घ्यायची नाहीत, ती देठा सकट घ्यायची आहेत, देठं काढायची नाहीत, ती देठं पाण्यात बुडली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तो नारळ ठेवला गेला पाहिजे. तुम्ही जेव्हा ते कराल तेव्हा पिंजर मिळतं बघा, लाल प्रकारचं एक मिळतं बघा, ते आणून त्याची पूजा करा. भुवनेश्वरीला खूप आवडते, त्याने तुम्ही करा. विशेषतः आरती तुम्ही जेव्हा कराल त्या आरतीमध्ये कापूर घालताना, म्हणजे तुम्ही जेव्हा कापूर घालाल तर भीमसेनी कापूर घाला. आपल्या हे बाहेरच्या कापूरांची तुम्ही आरती करू नका आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. अत्तर लावायचं असेल तुम्हाला तर रोज अत्तर मिळतं लाल कलरचं, ते तुम्ही लावा, ते खूप चांगलं. भुवनेश्वरीला पण ते खूप आवडतं, तेही तुम्ही लावलं तर चालेल. कलशाच्या खाली जर तुम्हाला काही वस्त्र ठेवायचं असेल तर ते लाल ठेवा आणि मग बघा तुम्हाला किती छान वाटेल ते. कमळ मिळालं तुम्हाला तर, एखादं मिळालं तुम्हाला तर तुम्ही त्या दोन नारळांपैकी ज्याचं तुम्ही अनुष्ठान म्हणजे ज्या तुम्ही संकल्प केलेला जो नारळ आहे त्याला तुम्ही व्हा, त्या देवतेला तुम्ही व्हा, नाही तर गुलाबाची फुलं तर नक्कीच व्हा तुम्ही. तर जास्वंद लाल मिळाला तर फारच उत्तम. पण कसं शहरामध्ये किती मिळतं किती नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याला खाणं पिणं तसंच आहे, दूध घेणे, फळं खाणे हे सगळ्यात चांगलं. अन्न ग्रहण करणे नाही, त्यामध्ये करायचंच नाही आपल्याला हे सगळं. पूर्ण माहिती करून घ्या, अर्धवट काही करून घेऊ नका. म्हणून सांगितलं मंत्र मी जे सांगितले तुम्हाला ते नीट ऐका, पाठांतर चोख करा. कधीही मंत्र जपताना अडखळत मंत्र जप करायचा नाही, तुम्हाला काही मिळणार नाही. मला असं म्हणायचं की जे काही कराल ते व्यवस्थित करा. भले मी म्हणेन तुम्हाला की तुम्ही 1188 जप तुम्ही करत नसाल, 11 माळा तुमच्याकडनं होत नसतील, तर मी म्हणून 1 माळ तुम्ही 108 जरी केलीत संकल्प सोडून, तर मला असं वाटतं तुम्हाला खूप काही मिळण्यासारखं आहे. त्या पद्धतीने तुम्ही हवन करा, त्या पद्धतीनेच तुम्ही दान करा, जे काय कराल ते. पण जे कराल ते व्यवस्थित आणि खूप सुंदर करा. मला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गुप्त विद्या आहेत, ह्या गुप्त विद्या सगळ्या तुम्हाला मी सांगतोय, नाथ संप्रदायातल्या आहेत ह्या सगळ्या आणि ह्या करण्यासारख्या आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण होतात, काहींच्या झाल्या आहेत. ज्यांना करून घ्यायचं मनापासून केलं तर सगळंच मिळतं. म्हणजे आपण बघा व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो की मी मनापासून ही गोष्ट केली आणि मला मिळाली. मनापासून हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला ह्या अनुष्ठानामध्ये तो जास्तीत जास्त वापरायचा आहे. तर हे भुवनेश्वरीचं अनुष्ठान आहे, हे तुम्ही नक्की करा. मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे की तुम्हाला काही अडलं, तुम्हाला काही करावंसं वाटलं आणि तुम्हाला काही जमत नाही आहे, कळत नाही आहे, समजत नाही आहे, तर मला प्रत्यक्ष भेटा. मी तुम्हाला नक्की सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगेन आणि त्याप्रमाणे तुम्ही करायला काही हरकत नाही. अजून बऱ्याच आहेत, म्हणजे घुमावती आहे, छिन्नमस्ते आहेत, पण ते खूप अवघड आहे. म्हणजे सामान्य माणसाला ते किती जमेल जरा मला ते थोडं हे वाटतं. पण तरीसुद्धा जर तुमची खरं जिद्द असेल आणि मला काहीतरी करायचं आहे, हा जर प्रामाणिकपणा तुमच्याकडे असेल तर तुम्ही माझ्याकडे नक्की या. मी तुम्हाला नक्की शिकवीन तुम्हाला हे. पण तुमचे जर गुरु असेल तर त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या आणि ते तुम्हाला पण शिकवतील जे काय माहिती असेल ते. नाथ संप्रदायामधले ह्या गुप्त नवरात्रीमधल्या ह्या सगळ्या साधना आहेत. अशा अनेक साधना आहेत, अनेक काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. पण ह्या धकाधकीच्या वातावरणामध्ये तुम्ही मनापासून करताय हेच खरं तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं, की तुम्हाला वाटतंय की मी काहीतरी करावं. हे वाटणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, की मला काहीतरी वाटलं, मला काहीतरी करावंसं वाटलं, जमेल न जमेल हा पुढचा. मला वाटणं हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला तर खरोखर वाटलं आणि काही करायचं झालं, पण तुम्हाला अडचणी येत असतील, मी म्हटलं तसं आमच्या संस्थेमध्ये तुम्ही या. तुम्हाला खूप सुंदरपैकी आणि छानपैकी तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला दिल्या जातील, तुम्हाला त्या सांगितल्या जातील, त्यावर तुमचं अनुष्ठान छान होईल. आम्हाला आनंद होईल की तुमचं अनुष्ठान तुम्ही मनात आणल्याप्रमाणे खूप छान झालं. आम्हाला आनंद वाटेल, तुम्हालाही आनंद वाटेल. चला तर मग आपण आता ठरवूया काय करायचं ते. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी
सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।